महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना 25 सप्टेंबर पासून कार्यालयामध्ये हेल्मेट सक्तीचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले. मात्र सुरक्षा विभाग आणि नागरी पथक सर्वसामान्य नागरिकांनाच सक्तीचे आदेशची अंमलबजावणी करताना दिसून येत आहे. परंतु महानगरपालिकेतील कर्मचारी आणि माजी पदाधिकारी यांच्या वाहनास विशेष सूट दिली जात असल्याचं दिसून आलंय. महानगरपालिका मुख्यालय झोन कार्यालयात दुचाकीवरून प्रवेशासाठी सर्व मनपातील फक्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 25 सप्टेंबर पासून हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले होते. परंतु सुरक्षा विभाग आणि नागरी पथक यांनी याची अंमलबजावणी करताना सर्वसामान्य नागरिक आणि पत्रकार यांच्या वाहनास सुद्धा महानगरपालिका कार्यालयात विना हेल्मेट प्रवेश देण्यास सक्त मनाई केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक आपली दुचाकी वाहने प्रवेशद्वारावरच लावावी लागत असल्याने मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. मात्र सुरक्षा विभाग मुख्य इमारतीमध्ये दुचाकी वाहनाला प्रवेश नसताना माजी नगरसेवक आणि पदाधिकारी हे विना हेल्मेट वाहने खुलेआम प्रवेश करून आपली दुचाकी वाहन मुख्य इमारतीमध्ये लावत आहे. तर पार्किंगमध्ये नागरी पथक याचा समोर महानगरपालिका कर्मचारी विना हेल्मेट वाहनात प्रवेश करत असताना नागरी पथक या कर्मचाऱ्याला दंडात्मक कारवाई न करता त्याच्याकडे कानाडोळा करत असल्याने हेल्मेट सक्तीची कारवाई फक्त मनपात आपल्या समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांसाठीच राबवली जात आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. महानगरपालिका आयुक्त यांनी हेल्मेट सक्तीचे आदेश फक्त आपल्या कर्मचारी अधिकारीसाठी दिलेले असताना पथक सर्वसामान्य नागरिकांना सक्ती करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.